सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किळा सो फ्रेंड्स बी एस सी ॲग्रिकल्चर फर्स्ट इयरला ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आता काही इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला नक्की हेल्प होणार आहे इथं आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत एम एस टी टीच्या आणि इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिसणार आहे ॲग्रिकल्चर एज्युकेशन तर इथं तुम्हाला आता कनेक्टेड राहायचं आहे इथं तुम्हाला असं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ती ऑफिशियल जी वेबसाईट आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी तर ही आहे नंतर अजून एक वेबसाईट आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर बघा यासाठी जे आहे तुम्हाला सर्वात अगोदर इम्पॉ इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे तुमचं डॉक्युमेंट लिस्ट तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमची डॉक्युमेंट लिस्ट तर ती आपण सुरुवातीला बघणार आहोत तुम्हाला जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत जे रिक्वायर्ड आहेत तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट अपलोडिंग स्कॅनिंगसाठी तर हे बघा इथं तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स ऑफिशियली दिलेले आहेत तर आपण एक एक बघणार आहोत तर बघा की सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे डोमिसाइल सर्टिफिकेट इश्यूड बाय द कंप्लीट ऑथॉरिटी फ्रॉम महाराष्ट्र नंतर पाहिजे तुम्हाला इथं मार्कशीट एम एस टी सीई टी जेई किंवा नीटचं तर काही विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होतं की आमचे जे ॲडमिशन आहे जे ते जेई थ्रू नीट थ्रू इथं बेसॅगरीला होणार आहे का तर इथं तुम्ही बघू शकता ते होणार आहे ठीक आहे नंतर तुम्हाला इथं पाहिजे एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थची मार्कशीट तुम्हाला इथं रिक्वायर्ड आहे ठीक आहे आणि नंतर जे आहे तुम्हाला इथं एस एस सीची मार्कशीटसुद्धा म्हणजे टेन्थ क्लासची मार्कशीटसुद्धा तुम्हाला इथं पाहिजे आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे असते तुमची साईन लेटर वगैरे तुमचं नेम जे आहे एकदम करेक्ट पाहिजे स्पेलिंग वगैरे जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे नंतर तुम्हाला इथं कॉलिंग लिव्हिंग किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट असते ते तुम्हाला इथं लागणार आहे म्हणजेच की बोनाफाइड सर्टिफिकेट ठीक आहे आणि नंतर जे तुम्हाला इथं लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ठीक आहे आणि नंतर तुम्हाला इथं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नंतर इथं सर्टिफ ऑफ रिसिप्ट ऑफ तहसीलदार फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन इन ओपन कॅटेगरी म्हणजे जर तुम्ही ई डब्ल्यू एसमधून इथं फॉर्म फिलअप करत असाल तर त्यासाठी तुम्हाला डब्ल्यू एसचा जो फॉर्म असतो सर्टिफिकेट असते ते रिक्वायर्ड असणार आहे म्हणजेच तुम्ही लवकरात लवकर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटसुद्धा तयार करून घ्या ठीक आहे जे काही असे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला इसेन्शियल नाही आहे ठीक आहे ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे जे असतील ते तिथं अप्लाय करू शकतात ठीक आहे नंतर यामध्ये तुम्हाला बघा जे इसेन्शियल नाही आहे ज्यांच्याकडे असतील फक्त ते द्या तर बघा सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सनल म्हणजेच की जिल्हा सैनिक वेलफेअरकडून तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर हे तुम्हाला इथं द्यायचं आहे नंतर सर्टिफिकेट ऑफ फिजिकली हँडिकॅप म्हणजेच फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याचं जे सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे असेलच तर ते तुम्हाला द्यायचं आहे हे का कारण की विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला नंतर सवलत मिळत असते म्हणजेच की यामध्ये तुम्हाला प्राधान्य देण्यात येते ॲडमिशनसाठी हे सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असले तर नंतर सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट ऑफ फॉर द इयर ट्वेन्ट टू थाउजंड नाईन्टीन टू ट्वेंटी ऑर ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वे ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी वन तर यासाठी तुम्हाला हे लागणार आहे ठीक आहे नंतर विलेज फॉर्म सात म्हणजे तुम्हाला आता यामध्ये ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी इम्पॉर्टंट जे आहे तुमच्याकडे सात तर तुम्हाला, तुम्हाला सात बारा इथं लागणार आहे तुमच्या ॲडमिशनसाठी ठीक आहे बी एस सी जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर जर तुमच्याकडे असेल तर तुमचे इथं मार्क्स इथं इन्क्रीज होणार आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो नंतर इथं सर्टिफिकेट ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर तुमच्याकडे जर लँड नसेल जमीन नसेल तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथं द्यायचं आहे ठीक आहे सर्टिफिकेट ऑफ फिशरमॅन जर तुमच्याकडे असेल तर नंतर एन सी सी बी ऑर सी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन इन स्पोर्ट गेम्स जर तुम्ही एखाद्या स्पोर्टमध्ये गेम्समध्ये टेन्थ स्टँडर्ड किंवा ट्वेल्थ स्टँडर्डला इथं इंटरनॅशनल लेवलला नॅशनल लेव्हलला स्टेट डिस्ट्रिक कॉम्पिटिशनला तुम्ही गेलेले असाल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं देऊ शकता नंतर एन एन एस एस सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्ही देऊ शकता नंतर एम्प्लॉयर सर्टिफिकेट हे सुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता सर्टिफिकेट ऑफ डिबेट एस ए तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही देऊ शकता मार्कशीट सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा एग्रीकल्चर सायन्स और रुरल इन्स्टिट्यूट अमरावती और वर्धा हे फक्त त्यांच्यासाठी आहे ठीक आहे नंतर मार्कशीट ऑफ डिप्लोमा एग्रीकल्चर टेक्निकल स्कूल तर हे जे सर्वाकडं सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही देऊ शकता कारण की यामध्ये तुम्हाला जे प्राधान्य देण्यात येते तुमच्या ॲडमिशनमध्ये म्हणजेच तुमचा नंबर जो आहे कॉलेजला लवकरात लवकर लागू शकते नंतर सेल्फ डिक्लेरेशन लेटर इन द प्रिस्क प्रिसबस्क्राईब फॉर्मॅट फॉर मायनॉरिटी कोटा ऑफ मायनॉरिटी लि रिलिजन्स तर तुमच्या आयडी जे कोटा असतो मायनॉरिटी कोटा तर सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म इथं तुम्ही देऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे इथं पूर्णपणे डॉक्युमेंट्स मी सांगितलेला आहे डॉक्युमेंट्स तुम्ही कलेक्ट करा आणि तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही ते घेऊन जा फ्रेंड्स आपण जर बघितले पण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही इम्पॉर्टंट अजूनसुद्धा आहेत यामध्ये मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओज तर बनवणारच आहो म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे आहे तिथं बघू शकता एक ऑफिशियल वेबसाईट आहे एम सी ए आर या वेबसाईटवरती तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे नंतर लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी हे तुम्ही सर्व बघू शकता ठीक आहे आणि अप्लाय कसं करायचं याचं तुम्हाला ऑफिशियली व्हिडिओसुद्धा इथं सांगितलेलं आहे ह्या तुम्ही बघून घ्या नंतर एम ई आर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आपण आता याच्यावरती जाऊया तर तुम्ही थी। तर बघू शकता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी ठीक आहे तर इथं तुम्हाला जे आहे पूर्णपणे रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी करायची त्याचा ऑफिशियल व्हिडिओसुद्धा त्यांनी दिलेला आहे नंतर इथं जे आहे तुम्हाला या वेबसाईटवरती कनेक्टेड राहायचं आहे जेसुद्धा अपडेट येतील इथं तुम्हाला देण्यात येतील तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन सह करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग दिस